नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय पी एल टाटा आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी थ्रीची जी दुसरी मॅच झाली सेम ग्राउंडवरती चेन्नईच्या ती जरा वेगळी झाली कारण मुंबई इंडियन्सनी असा काही धोबी पछाड टाकलेला आहे लखनौच्या टीमला की चारी चीज झालेली आहे लखनौची टीम खूप तयारी करून खूप विचार करून लखनौचा संघ हा मैदावरती उतरल्यासारखा मला वाटला कारण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका बाजूनी फास्ट बॉलर दुसऱ्या बाजूनी स्पिनर बऱ्याच वेळेला असं केलेलं बघितलं आहे जे सोपं नाही आहे कारण पहिल्या सहा ऑरमध्ये जेव्हा फील्ड रेस्ट्रिक्शन असं असतात तेव्हा स्पिनरला बॉलिंग करणं अजिबात सोपं नसतं परंतु लखनौचा संघ नक्कीच काहीतरी वेगळा विचार करून आला होता म्हणून त्यांनी दोन्ही बाजूनी स्पिनर चालू केले एका बाजूनी कृष्णप्पा गौतम दुसऱ्या बाजूनी स्वतः कृणाल पांड्या आणि त्यामुळे एकदा असं वाटलं की मुंबई इंडियन्स संघाला सुरुवातीच्या काळामध्ये काही वेगळेच प्रश्न विचारण्याची त्यांची योजना होती जी चुकीची नव्हती कारण ईशान किशन रोहित शर्मा हे अजून तेवढ्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत त्यामुळे त्यांना अटॅक करावं का थोडं थांबावं हे कळलेलं नव्हतं परंतु यश जे आहे ते स्पिनरला मिळालं नाही यश जे आहे ते फास्ट बॉलरला मिळालं मी तर म्हणेन मध्यम गती गोलंदाजाला मिळालं कारण नवीननी जी काही बॉलिंग केली पहिल्यांदा त्यांनी रोहित शर्माला बाद केलं रोहित शर्मा मी तुम्हाला म्हणतो आहे की अजून तो चांगल्या लईमध्ये खेळत नाही आहे आणि खरोखर दुसऱ्या संघांकरता ही फार मोठी चांगली गोष्ट आहे मुंबई इंडियन्सकरता मात्र ही थोडीशी दुःखाची गोष्ट आहे ईशान किशननी जास्त टिकला नाही आणि अशा वेळेला तिसऱ्या क्रमांकावरती आलेला कॅमरून ग्रीन चौथ्या क्रमांकावरती आलेला सूर्यकुमार यादव यांनी सुरेख भागीदारी केली दोघांनी स्ट्राईक रोटेट करत ठेवला मोठे शॉट्स लिलया मारले आणि याच्यामध्ये कॅमरून ग्रीनची ताकद दिसत होती आणि सूर्यकुमार यादवची लकअप दिसत होती त्यांनी जो विकेट किपरचा मारलेला मार शॉट होता तो लाजवाब होता आणि त्याचबरोबर लेगसाइडला तो जो काही शॉट मारतो तो प्रेक्षकात किती लांब जाऊन पडतो हे सुद्धा आपल्याला बघायला मिळालं दोघांची भागीदारी सुंदर सजलेली नटलेली असताना अचानक डबल धक्का लागला कारण ज्या नवीननी रोहितला बात केलं त्याच नवीननी या दोघांचे बळी मिळवले आणि अचानक मुंबई संघाच्या धावगतीला थोडीशी रोकथाम लागली शेवटच्या टप्प्यामध्ये खरोखर डावखुऱ्या फलंदाजांनी शेवटच्या ओव्हरमध्ये काही जबरदस्त फटकेबाजी केली म्हणून मुंबई इंडियन्सला एकशे ऐंशीचा टप्पा ओलांडता आला हे करत असताना मी एवढंच म्हणेन की मुंबई इंडियन्स हे अजूनही अडचणीतनं मार्ग कसा काढायचा हे बरोबर जाणून येत कारण कितीही जरी विकेट गेल्या काहीही जरी संकट आली तरी हळूहळू हळू करत पायऱ्या चढत चढत योग्य जागी पोहोचणं हे मुंबई इंडियन्सच्या बॅट्समॅननं जमलेलं आहे गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांनी दोनशे धावांचा टप्पा सहजी ओलांडला कालच्या थोड्याशा वेगळ्या विकेटवरती त्यांनी एकशेऐंशी धावांचा टप्पा ओलांडला त्याच वेळेला मला शंका यायला लागली की हा धावफलक पार करणं लखनौच्या संघाला जमेल की नाही त्यात नाही लखनौच्या संघामध्ये काही काही बदल जे होते ते मला न कळणारे होते उदाहरणार्थ डिकॉकला का खेळवलं गेलं नाही मायर्सला त्यांनी खेळवलं स्टॉइनिस अर्थातच टीममध्ये खेळणार आणि त्याचबरोबर पूरनला विकेट किपर ते म्हणून त्यांनी प्राधान्य दिलं कदाचित हा निर्णय त्यांनी खूप विचारपूर्वक केला असेल परंतु याच्यात गडबड अशी झाली की लखनौचा संघ कधी स्थिरावलाच नाही एकट्या स्टॉयनिसनी थोडीशी फटकेबाजी केली परंतु तुम्ही जर का त्यांच्या स्कोरकार्डकडे कार्डकडे नजर टाकली तर असा काही धमाल स्कोअर कार्ड आपल्याला दिसतंय की एका बॉलरनी पाच विकेट काढल्यात आणि दोन का तीन रनआउट झालेत हे रनआउट भरत भेट रनआउट झालेत दोन्ही बॅट्समन एका बाजूला असे झालेले आहेत परंतु याच्यामध्ये आकाश मधोवालबद्दल बोलायलाच पाहिजे प्रिव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की त्यांनीच हा जो कॉ शेवटचा लीग फेजचा सामना होता तो जिंकून देण्यामध्ये आकाश मधवालचं खूप मोठं योगदान होतं आणि म्हणून सचिन तेंडुलकरनी त्याची तोंड भरून अगदी स्तुती केलेली होती त्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घेतली त्याची लय जबरदस्त आहे आणि त्यामुळे त्यांनी एक ना दोन पाच लखनौच्या बॅट्समॅनला आउट केलं तीन पॉईंट तीन ओव्हर त्यांनी फक्त टाकल्या आणि पाच विकेट मिळाल्या देवा रे देवा मला गंमत अशी वाटते की क्रिकेट आत्ता मधवालला कडेवर घेऊन फिरतंय आणि तेच क्रिकेट रोहित शर्माला सांगतंय प्लीज वेट यू आर इन क्यू त्यामुळे पुढच्या सामन्यामध्ये जो त्यांच्याकरता आता डुअरडाय असणार आहे कारण गुजरात संघाला पराभवाची ठेच लागलेली आहे चुका कशा सुधारायच्या या मुंबई इंडियन्सला जसं माहिती आहे तसं गुजरातला सुद्धा माहिती आहे त्यामुळे आता जो सामना होणार आहे अंतिम सामन्यामध्ये सी एस के विरुद्ध कोण खेळणार हे ठरवणारा सामना हा मुंबई आणि गुजरातमध्ये होणार आहे ह्याचा प्रिव्ह्यू आपण वेगळा करूच परंतु या मध्ये मी एवढंच म्हणेन की बघा तुम्ही लक्ष द्या मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला योग्य वेळी योग्य धावा करता येत आहेत बॉलिंगमध्ये थोडंसं कमतरता आहे जी आकाश मधवाल मस्तपैकी भरून काढतोय पियुष चावलाचं चा सातत्य त्याला साथ देत आहे पण तरीही अजूनही काही लॅकुना हे मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगमध्ये दिसत आहे रोहित शर्माचा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय कारण संघाला दडपणमुक्त करण्यामध्ये त्याचं मोठं योगदान दिसतंय एकीकडे चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा बॅट्समन म्हणून जास्त काही करू शकत नाही दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा बॅट्समन म्हणून त्याला लौकिकाला साजेशी बॅटिंग करत नाही पण दोघंही जण आपापल्या संघाला यशाच्या मार्गावरती तरी नक्की नेतायत आणि जे खूप अवघड असतं कारण एकीकडे रोहित शर्माच्या मनात हे खलत असणार की इतका माझा बॅटिंगचा फॉर्म गेला कुठे संघाच्या यशामध्ये मी योगदान देणार कधी याच्या तो खूप मेहनत करतोय परंतु त्याला म्हणावं तसं यश मिळत नाही आणि हे क्रिकेटमध्ये का होतं याला कुणीही उत्तर देऊ शकत नाही लखनऊ संघ जो इतक्या लांब प्रवास करून आला होता त्यांना या सामन्यातला पराभव हा स्मरणात राहणारे कधी कधी असं होतं असं म्हणून चालणार नाही कारण दडपणाखाली या संघाला चांगल्या धावसंख्येचा पाठलाग हा करता आलेला नाही आहे गेल्या सामन्यामध्ये उलटं झालेलं होतं कारण मुंबई इंडियन्स संघाला याच लखनौ संघाने शेवटच्या काही ओव्हरमध्ये रन्स काढून न देऊन विजय मिळवलेला होता सगळेजण आनंदाने बेभान झाले होते कालचा पराभव मात्र मोठा नाही भला मोठा झालेला आहे मुंबई इंडियन्सच्या बाबतीत मी अगोदरच प्रिव्ह्यूमध्ये म्हणलं होतं प्लेऑफमध्ये आल्यावरती कसं खेळायचं हे या संघाला व्यवस्थित माहिती आहे दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी कशी करायची हे या संघाला परफेक्ट माहिती आहे त्यातनं तिलक वर्मासारखा महत्त्वाचा खेळाडू फिटहून परतलेला आहे ही मुंबई करता सुवारता आहे त्यामुळे आता दोनच सामने उरलेले आहेत एक गुजरात विरुद्ध मुंबई आणि नंतर चेन्नई विरुद्ध माहीत नाही माहिती कुछ नाही जाणता तुमचा अंदाज काय आहे मला नक्की सांगा मुंबईच्या यशामध्ये आकाश मधवालचं जे योगदान आहे त्याच्याबद्दल तुम्ही का सांगा की त्याला यश का मिळत आहे मला वाटतं एकीकडे तो होकमी टाकतो टाकतोय आणि दुसरीकडे जो स्विंग करतो आहे किंवा जो बॉल कट करतो करतोय तो, तो बरोबर एक स्टंप एवढा करतोय म्हणून त्याला यश मिळतं आहे आणि हे करत असताना तो भावनेच्या भरात जाऊन काहीही करत नाही आहे या काही गोष्टी मी त्याच्या ऑब्झर्व केल्या जे त्याच्या यशाला कारणीभूत आहेत माझं ऑब्झर्वेशन नक्कीच कमी पडणार आहे तुम्ही मला सांगा तुम्हाला आकाश मधवालच्या बोलिंगमध्ये काय खासियत वाटते मुंबई इंडियन्सच्या बोलिंगमध्ये गुजरातला हरवण्या हरवण्याकरता काही सुधारणा करायला पाहिजे असं माझं मत आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूयात लवकरच गुजरात विरुद्ध मुंबईच्या प्रिव्ह्यू रिपोर्टमध्ये बाय